नमस्कार, मंजिरीची मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत शिंगाड्याच्या पिठांच्या शेवयांपासून तयार केलेला उपमा. अतिशय पौष्टिक हेल्दी असा हा उपमा कसा तयार करायचा आणि त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय ते प्रथम बघूया. या आहेत शिंगाड्याच्या पिठांच्या शेवया. मार्केटमध्ये या अशाच विकत मिळतात. त्यामध्ये घालण्यासाठी आपण घेतलेला आहे लाल भोपळा. उपासाला ज्यांना चालतो ते घालू शकतात किंवा काकडी घातली तरीही चालेल. फोडणीसाठी आपण साजूक तूप घेतलेलं आहे, थोडेसे जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत बारीक करून, थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे, एक मुठभर शेंगदाणे आणि वरून सजावटीसाठी कोथिंबीर, ओलं खोबरं आणि चवीनुसार थोडासा लिंबाचा रस. चला तर मग आपण लगेच कृतीकडे वळूया. गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. साधारण एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे फोडणीसाठी. जिरे गॅस आता बारीक करूया. हिरवी मिरची आणि शेंगदाणे आता हे मीडियम गॅसवरती आपण परतून घेऊया. शेंगदाणे आपले आता थोडेसे छान तळून होत आलेले आहेत. थोडासा रंग बदलला आहे शेंगदाण्यांचा. यामध्ये आपण आलं किसून घेतलेलं आहे ते घालूया आणि लाल भोपळा घालूया. भोपळा आपला शिजतोय थोडासा, तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर अंदाजाने 2 ते 2.5 ग्लास पाणी तापत ठेवूया. शेवया जेव्हा आपल्या भाजून होतील तेव्हा आपल्याला आधण घालायला गरम पाणी लागेल. भोपळा थोडासा बोट चेपा झालेला आहे, खूप शिजवायचा नाही आपल्याला कारण शेवयांबरोबर तो पुन्हा एकदा शिजूनच निघणार आहे. आता यामध्ये आपण शेवया घालूया. हाताने थोड्याशा कुस्करून घेतलेल्या आहेत. मंद गॅसवर याला आता थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया. यामध्ये आता आपण चवीनुसार थोडस मीठ आणि साखर घालूया. अगदी चिमूटभर साखर घालायची आहे, आवडत असली तर घालायची आहे, नाही तर स्किप केली तरीही चालेल. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण आदणाचं पाणी घालूया. पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं पाणी घालायचंय. साधारण शेवया बुडतील इतपत. व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता यावर झाकण ठेवून आपण अगदी 5 मिनिटं वाफ काढून घेऊया. पाच मिनिटांनंतर आपण झाकण काढलेलं आहे. शेवया छान शिजलेल्या आहेत आणि मोकळ्या झालेल्या आहेत. गॅस आपण बंद करून घेऊया आणि आपण याला एका बाऊलमध्ये काढून घेऊया. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचं थालपीठ किंवा साबुदाण्याचे वडे, भगर म्हणजेच वऱ्याचे तांदूळ यापासून आपण नेहमीच पदार्थ उपासाला खात असतो. जर तेच पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर हा आजचा आपला पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अतिशय पौष्टिक असा शिंगाड्याच्या पिठाच्या शेवयांचा उपमा आपला झालेला आहे तयार. मोकळा आणि छान झालेला आहे. यामध्ये आपण जो लाल भोपळा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला त्यातलं फायबर पण मिळतंय. तर आजचा हा शिंगाड्याच्या पिठाच्या शेवयांचा उपमा तुम्ही नक्की करून पहा आणि जर आवडला तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.